आजचा आहे दिवस 9 आणि सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आपण निघालेलो आहोत पँगाँग लेकला. आणि तुम्ही बघत असाल आपला हा अँगल चालू झालेला आहे. 3M टेप तर नाही मिळाली, पण डबल टेप लावून बाजूला MCLने कव्हर केलं, त्यामुळे आता टेन्शन नाही. सो हा अँगल आता झालेला आहे रेडी. लेवरून पँगाँगला जायला जास्त कुठे पेट्रोल पंप नाही आहे, त्यामुळे एकदाच करूला मिळेल जे लेवरून 40 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर आम्ही कालच लेमध्ये फुल टाकी केली आणि 2 लिटरच्या एक्स्ट्रा बॉटल्स पण घेतल्या. म्हणजे मी 2 लिटरच्या एक्स्ट्रा बॉटल घेतल्या, अभिषेकनेसुद्धा 2 लिटरच्या एक्स्ट्रा बॉटल करून घेतल्या. म्हणजे इनकेस नाही मिळालं तसं काही एवढं वाटत नाही, कारण आपली 14 लिटरची टाकी असल्यामुळे काही टेन्शन वाटत नाही. आणि पँगाँग लेकला आम्ही करणार होतो स्टे, पण एवढं सगळं, कारण पँगाँग लेकला स्टे करण्यासारखं एवढं काही नाही, कारण आपण जाणार आहोत पँगाँग लेकला वगैरे फोटो काढणार आहोत. तर येताना मध्ये 2 प्लेसेस होतील, तर विचार करतो तिकडून परत आम्हाला जायचं आहे मनालीसाठी. तर पँगाँगवरून जे मनालीला जायचा रोड आहे त्या साईडने, तर तो जरा अजूनपर्यंत जास्त लोक कोण गेलं नाहीत, तिथे तर पेट्रोल पंप अजिबात नाही आणि रिस्कीसुद्धा. तर रिस्क क्यू लेना भाई. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की इथून पँगाँगला जायचं, पँगाँगवरून आजच रिटर्न यायचं. म्हणजे जाऊन येऊन 500 किलोमीटरच्या आतमध्येच हा प्रवास होणार आहे. आणि पँगाँगवरून इथून लेला स्टे केला जिथे आपण आहे तिथे सॅडल बॅग्स वगैरे ठेवल्या, म्हणजे सगळं सामान घेऊन जायची पण गरज नाही, लवकर पण येऊ शकतो, गाडी ॲव्हरेज पण देईल पिकअप मध्ये. तर तिथून आल्यानंतर स्टे केला की दुसऱ्या दिवशी इथूनच मग करूवरून मनालीला जायचं आहे. तर हाच प्रश्न होता की पँगाँगवरून आम्हाला परत करूला मागे यायला लागणार होतं, जे की ले आहे करूपासून 40 किलोमीटर अंतरावरती. सो एवढं रिटर्न सगळं सामान घेऊन जाऊन परत यायचंच आहे, तर कशाला घेऊन जाऊ सामान, आपण त्याच दिवशी रिटर्न. त्यामुळे सॅडल बॅग्स वगैरे रूमवर ठेवलेले आहेत आणि आजच रिटर्न येणार आणि उद्या सकाळी निघणार आहोत मनालीसाठी. तर एकंदरीत असा प्लॅन आहे आणि आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की एन्जॉय कराल. बघा स्नो कसं आहे, बर्फच बर्फ, हात पडलेले आहेत सुन्न. फुल ॲडव्हेंचर होतं आहे राईडमध्ये. ऑफ रोडिंग, फुल कववाले रोड्स, असे बर्फ, माउंटन्स, रिव्हर क्रॉसिंग, सगळं आहे. बघा रिव्हर क्रॉसिंग, हे बघा इकडे पण बघा कसा बर्फ आहे. अरे रिव्हर क्रॉसिंग, बंद पडली गाडी. पिकअपचा इश्यू येतो, आता पोचलेलो आहोत चांगला पासला. हे बघा जे आहे समुद्र सपाटीपासून 17,688 फूटवरती. हू, तर इथे आता फोटो वगैरे काढले. इथे चांगला बाबा स्थलसुद्धा आहे. आतमध्ये काय आम्ही गेलो नाही, पण आपल्याला पुढे जायचं आणि हा ऑफ रोडिंगचा रोड आहे. सो चांगला पाससुद्धा झालेला आहे आपलं आणि आता पुढे जाणार आहोत पँगाँग लेकसाठी. हे बघा मस्त असा बर्फ आहे तिकडे, स्नो असा खाली आणि तो वितळतो तेव्हा आपल्याला त्या वॉटर क्रॉसिंग वगैरे मिळतात. आणि थंडीमुळे मग आता अशा वाफा येत आहेत तोंडातून आणि बोलताना जरा असा दम लागल्यासारखा वाटतो आहे ते थंडीमुळे. इथे काही हाय अल्टिट्यूडचा एवढा काय प्रॉब्लेम वाटत नाही, चांगल्याला पण एवढा काय वाटला नाही. हो तिकडेसुद्धा आईस आहे, मस्त काय व्ह्यू आहे, काय लोकेशन आहे, जबरदस्त मजा आली. ड्रीम राईड कम्प्लीट झालेली आहे आणि यस मस्त नीला आणायची इच्छा होती झालेली आहे पूर्ण. सो चांगला पासला आल्यावरती मला रोड काही चांगला मिळणार नाही, बाकी व्ह्यू चांगला आहे आणि हा चांगला पास आहे म्हणून याचं नाव चांगला पास ठेवलं असावं. मजा करतं हे बघा इथे स्नो आहे, काय पाणी वाहते बघा यार, जबरदस्त असं नदीच्या बाजूने असा हा रस्ता जातो, काय मजा येते, जबरदस्त असा मस्त व्ह्यू एन्जॉय वगैरे करत जायचं. किती सुंदर ना, स्वच्छ पाणी बघ इथे आणि 100% एवढं गार पाणी असणार आहे ना, हे सगळे बर्फ वितळतो ना त्याचं पाणी आहे खाली जाते. ओ हो रिव्हर क्रॉसिंग, वॉटर क्रॉसिंग, अय्यो बाबा हो ले गार पाणी लागतंय. ओ हो क्या ही नजारा है,
काय हे दृश्य आहे, विदेश में आप पोहोचे, परत देशात येऊन पोचलेलो आहे असं वाटतंय. इकडचा आता एक लेक आहे, आता पँगॉंग लेक नाही दुसराच आहे, वंदेवे आपल्याला दिसलंय. काय व्ह्यू आहे बघा, काचेसारखं शुद्ध चकचकणारं पाणी दिसतंय ते बघा, जबरदस्त. आणि पँगॉंग लेकसुद्धा असंच आहे म्हणतात, पूर्ण ब्लू असं दिसतं. आता ते तुमच्या वेळेवरती आहे जाण्यावरती, आता कसं भेटते आपल्याला त्याच्यावरती आहे. पूर्ण असं मस्त स्कायचं असं रिफ्लेक्ट असं वाटतं त्याच्यात पाणी, तर ॲक्च्युली ते ब्लू आहे असं वाटतं. बघा ना, आता पण बघा ना कसं चमकत आहे ते पाणी, हे वालं एक नंबर. तर तसंच पुढे आल्यावरती तुमचे पर पर्सन 10 रुपये तिकीट घेतात, जे तिथे पावती देतात. तर ते पावती घेतली आता आणि चाललंय पुढे. आणि इथून बरोबर आहे 35 किलोमीटर पँगॉंग लेक. ले टू पँगॉंग लेकला जाताना रोड छान आहे, फक्त काळजीपूर्वक की मध्येच असे हंप आहेत त्यामुळे जरा आरामात. जबरदस्त काय पाणी आहे, ब्लू म्हणजे ब्लू. अक्षरशः शाळेत कसं चित्र काढायचो पूर्ण निळा रंग भरून, तसं पाणी वाटतंय बघा. आणि वरचे ढग पण बघा ना, कापूस कसा आपण चिटकवतो तसे कापसासारखे वाटतात एकदम. म्हणजे असं पण दृश्य असू शकतं हे कधी याची कधी कल्पनाच केली नव्हती. काय दिसतंय यार, जबरदस्त अफलातून आई शपथ, सुपर हिट ट्रिप झाली आहे माझ्यासाठी. हे बघून एवढा खुश झालोय ना, आई शपथ यार, कसलं वाटतंय भारी. कोण म्हणेल आलं हे नॅचरल पाणी आहे म्हणून, जबरदस्त. स्वतः गाडी नेव्या तिथपर्यंत खाली नेता येते का बघूया, अदरवाईज वरतीच पार करून आपण जाऊ खाली. तर आता मागे जे बघताय ते आहे पँगॉंग लेक. आम्ही पोहोचलो बरोबर आहे, मला वाटतं किती तास लागले आपल्याला अभिषेक, 5 तास लागले येईपर्यंत. मध्ये खूप बेकार ऑफ रोडिंग आहे, रिव्हर क्रॉसिंग सुद्धा मिळते, त्यामुळे आरामात आलो. आणि इथून परत आपल्याला जायचं सुद्धा आहे, तर असा हा प्लॅन आहे. आणि हे मागे जी बघत आहे ती आहे बाईक, जी जब तक हे जानमध्ये शूट केलं आहे, याचं शूटिंगमध्ये शाहरुख खान सर वगैरे आहेत त्याच्याने यूज केली आहे शूटिंगमध्ये. तसंच हे जे चेअर्स आहेत ते 3 इडियट्समध्ये आमिर खान सर वगैरे आहेत त्यांच्या या शूटिंगमध्ये वापरले गेलेले आहेत. आणि अशा खूप साऱ्या आहेत, ती स्कूटरसुद्धा आहे जी बघा इथे जी वापरली गेलेली आहे याच्यामध्ये, तिथे फोटोज वगैरे दाखवले. तर तिघांचे यावर फोटो काढायचे असतील तर तिघांचे 100 रुपये घेतात, आणि या बाईकवर आणि किंवा स्कूटीवर फोटो काढायचे असतील तर 50 रुपये घेतात. तर आम्ही फोटोज वगैरे काढून घेतले आता आणि चाललेलो आहे खाली. आता हे सगळे फोटोज तुम्हाला बघायला कुठे मिळतील, तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला. तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंट आपल्या या डिस्प्लेला येत असेल आयडी, तर जाऊन पटपट फॉलो करा. आणि आपले फोटोज आवडत असतील तर नक्की लाईक करा. तर आता खाली जाऊया लेकच्या इथे. तर हे जे लेक आहे हे लेकच काय, इथला जो लेह लद्दाखचा जो पूर्ण एरिया आहे, हे संपूर्ण एरिया 6 महिने चालू असतो, 6 महिने बंद, कारण तेव्हा स्नोफॉल असतो, म्हणजे एप्रिल टू ऑक्टोबरपर्यंत चालू असतो, त्यानंतर स्नोफॉल असतं. तर हा सगळा जो लेक दिसतोय ब्लू सगळा पूर्ण आईस होऊन जातं, एक फ्लोअर बनवून जातं. ते सांगू होते यांच्याकडून आम्ही फोटो काढले, ते म्हणत होते की पूर्ण चालू शकता तुम्ही, आतवरून गाडी नेऊ शकता, एवढा कडक एवढा स्नो बनतो त्याच्यावरती म्हणजे बघा. आणि पाणी अक्षरशः क्लिअर आहे, क्लिअर वॉटर आहे, खालपर्यंत दिसतं आहे, खालचं जे दगड वगैरे आहेत ते दिसतं आहे बघा. आता बऱ्याच फोटो व्हिडिओज घेऊन झालेले आहेत, आणि आता थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करू, किंवा मला वाटतं आता जेवायचीच वेळ झाली आहे. तर आता जेवू वगैरे आणि परत निघू जिथे आपण स्टे केला होता लेहमध्ये, कारण अंधाराच्या आता आपल्याला पोचायचं आहे. रोडची परिस्थिती पाहता लवकर निघायचं आहे. जबरदस्त व्ह्यू आहे बघा, ह्या ज्या ढगांचं जे रिफ्लेक्शन आहे खाली बघायला मिळतं, डोंगरांचं रिफ्लेक्शन, कारण पाणी क्लिअर असल्यामुळे हे सगळं बघायला मिळतं. सो
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. त्या दोन दिवसात काय काय केलं, काय काय मजा केली, कुठे कुठे फिरलो हे तुम्ही पाहिलं असेल. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.